नमस्कार मित्रांनो, जय हिंद चॅनल वरती नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ नोटिफिकेशन मिळाल्या तुम्हाला बघायला भेटतील। मित्रांनो, आपले यूट्यूब चॅनल वरती सर्व प्रकारचे व्हिडिओ अवेलेबल आहेत एज्युकेशनल बद्दल, जसं की स्टॉक मार्केट रिलेटेड असतील, व्यवसाय कोणता करावा किंवा मोटिवेशनल व्हिडिओ असतील, तर मित्रांनो विजिट नक्की करा। आणि व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या मित्रांना सुद्धा हे व्हिडिओ शेअर करत चला। आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की फॉर्मर मल्टीबॅगर स्टॉक अचानक ढेपाळला आणि नंतर त्याचे फंडामेंटल्स एवढे कमजोर झाले की तो मल्टीबॅगर पेनी स्टॉक आणि पेनी स्टॉक नंतर परत बॅक बाउन्स होऊन त्याची हळूहळू मल्टीबॅगर कडे वाटचाल होत आहे का, परत जुनं जे गतवैभव आहे ते या स्टॉकला या कंपनीला प्राप्त होईल का, फंडामेंटल्स टिकवून ठेवता येतील का। आणि जर मित्रांनो आपल्याला सुद्धा लॉंग टर्म इन्व्हेस्ट करायची असेल त्यापूर्वी फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घ्या, स्वतः सुद्धा रिसर्च करा, अभ्यास करा, मगच गुंतवणूक करा। स्टॉक मार्केट मध्ये डोळे झाकून कधीही गुंतवणूक करू नये आणि कर्ज काढून तर अजिबात गुंतवणूक करू नये, त्यामुळे तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं। मार्केट मध्ये टिकायचं असेल तर शिकलं पाहिजे आणि शिकण्यासाठी लगेच आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। आणि मित्रांनो तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया। स्टॉकचं नाव आहे येस बँक लिमिटेड। मित्रांनो कधी काळी हा स्टॉक 404 चा हायेस्ट लावून आलेला आहे आणि लो आहे तो याचा 5.65 रुपये। सध्याची या स्टॉकची किंमत आहे 17.50 रुपये। प्रायव्हेट बँक आहे, मिड कॅप कंपनी आहे, 44,472 कोटीची मार्केट कॅप आहे हा स्टॉक। परत एकदा याला गतवैभव प्राप्त होईल का हे सुद्धा आपण बघणार आहोत। फंडामेंटल्स कसे आहेत, कमजोर आहेत की मजबूत आहेत, तर इकडे फायनान्शियल चार्ट वरती आता आपण जाऊयात आणि बघूयात की 2022 ला या स्टॉकचे इकडे अवस्था काय आहे। टोटल रिव्हेन्यू बघू शकता तर 2020 ला 2021 ला आणि 2022 ला इकडे बघू शकता। 20 नंतर हळूहळू घट होताना इकडे दिसली, पण 2022 ला बऱ्यापैकी जेवढी घट व्हायला पाहिजे होती तेवढी झाली नाही। 22,423.52 चा टोटल रेव्हेन्यू आहे। नेट इन्कम कंपनीचा किती सुधारणा झाली बघू शकता तुम्ही। 2020 ला 16,432.56 कोटीचा लॉस होता आणि 2021 ला कंपनीने तो 3,000 म्हणजे 3,500 वरती आणलेला जवळपास, आणि त्यानंतर मित्रांनो कंपनी प्रॉफिट मध्ये आली म्हणजे लॉस जो होता तो पूर्णपणे कमी केला। 2022 ला नेट इन्कम झालं ते 1,064.05 कोटीचं। मित्रांनो अर्निंग पर शेअर मध्ये सुद्धा वाढ झालेली दिसून येत आहे, जो की मायनस मध्ये होता। 2000 मित्रांनो 19 नंतर जी कंपनीची वाटचाल खराब झाली त्यानंतर 2022 साली कंपनीने बऱ्यापैकी म्हणजे चांगलंच कमबॅक केलेलं दिसून आलं। त्यानंतर आता बघूया होल्डिंग किती आहे। तर मित्रांनो कंपनीमध्ये प्रमोटरचं होल्डिंग पूर्णपणे 0 आहे आणि जी काही कंपनीमध्ये होल्डिंग दिसत आहे जे काही ते म्युच्युअल फंड वाल्यांचं आहे 0.34%। त्यानंतर आहे अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन 43.58% आणि FII वाल्यांचं 11.38% होल्डिंग आहे। रिटेल आणि अदर वाल्यांचं जे आहे ते 44.70% होल्डिंग इकडे दिसत आहे। आता मित्रांनो राहिला प्रश्न हा स्टॉक परत मल्टीबॅगर बनेल का, पण कंपनीनं जर फंडामेंटल असंच मजबूत ठेवलं तर मात्र हा स्टॉक मित्रांनो जबरदस्त कमबॅक करू शकतो। कारण 2019 ते 2022 पर्यंतची वाटचाल याची 2019-2021 पर्यंत पूर्णपणे वाटचाल 19 नंतर खराब राहिलेली आहे, पण कंपनीला 2022 साली एक आशेचा किरण दिसला, कंपनीनं कमबॅक केलेला आहे, लॉसेस कमी केलेले आहेत आणि कंपनीने जर हीच ग्रोथ राखली तर कंपनी नंतर लगेच मित्रांनो येणाऱ्या कालावधीमध्ये ही मल्टीबॅगर बनू शकते। पण स्टॉक मार्केट मध्ये मित्रांनो कधीही डोळे झाकून गुंतवणूक करू नये आणि जी गुंतवणूक असेल ती झेपेल, एवढी तुमची रिस्क जेवढी असेल तेवढीच गुंतवणूक असावी, अन्यथा तुम्हाला मोठा लॉस होऊ शकतो। मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईकचं बटन दाबायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद।